नमस्कार फ्रेंड्स, संध्या रेसिपीजमध्ये मी संध्या आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। फ्रेंड्स, आज आपण एकदम चटपटीत पोटॅटो रिंग्स बनवणार, पण त्या अगोदर अजून कोणी जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलचे बटन दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। पोटॅटो रिंग्स बनवण्यासाठी आपण 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतल्या आहे, ह्या आपल्याला किसणीवर किसून घ्यायच्या आहे। लसणाची पेस्ट करून घेतली तरी चालेल। एक बटाटा घ्यायचा आहे, बटाटा उकडून त्याची साल काढून घ्यायची आहे आणि बटाटा ही आपल्याला किसणीवर किसून घ्यायचा आहे। आता एका कढईमध्ये आपण 2 ते 3 चम्मच तेल गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये लसणाची केलेली पेस्ट टाकून आपल्याला ती व्यवस्थित गुलाबी रंगावर फ्राय करून घ्यायची आहे। आता यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला। आता या फोडणीमध्ये आपल्याला 1 चम्मच चिली फ्लेक्स म्हणजे लाल मिरचीचा जाड चुरा टाकून घ्यायचा आहे। चवीपुरतं मीठ टाकून याला छान उकळी येऊ द्यायची। आपण ज्या वाटीने पाणी टाकलं होतं अर्धी वाटी, त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे। रवा जर जाड असेल तर तो मिक्सरवर काढून घ्यायचा आहे आणि या फोडणीमध्ये टाकून ह्यो व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे आपल्याला। आता यामध्ये किसलेला बटाटा टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपण ज्या रेसिपी तयार करतो त्या शक्यतो घरात असलेल्या सामानापासूनच तयार केलेल्या असतात, बाहेर जायचं काम नाही, त्यामुळं आपण कोणतीही रेसिपी वाटेल तेव्हा करू शकतो। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं आहे, हे आता आपल्याला थंड करून घ्यायचं। मिश्रण थंड झाल्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच कॉर्नफ्लावर टाकून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लावर टाकल्यावर हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आपल्याकडे जर कॉर्नफ्लावर नसेल तर आपण मैद्याचाही वापर करू शकतो। हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे हे पीठ हाताला चिटकणार नाही। व्यवस्थित मळल्या गेलं आहे आपलं पीठ, पूर्ण एकजीव झालं आहे। हे पीठ मळत असतानाच यामध्ये एकदम बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घ्यायची, त्यामुळे खूप छान टेस्ट येते याला। आता याचे गोळे बनवून घ्यायचे आणि एका कोळपाटावर एक कापड टाकून हे व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे आपल्याला। कापडाला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि बेलण्याच्या साहाय्याने व्यवस्थित लाटून घ्यायचं। कोथिंबीरमुळं खूप छान दिसतं आहे आपली पोळी, पहा खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही। आता एखाद्या डब्याच्या झाकणाच्या साहाय्याने, जर आपल्याकडे रिंग कटर असेल तर त्याच्या साहाय्याने याचे व्यवस्थित गोल काप काढून घ्यायचे आहे आपल्याला। पूर्ण पोळीचे गोल काप काढून घ्यायचे। हे पोटॅटो रिंग्स खूप क्रंची आणि खूप टेस्टी होतात। तेल गरम करून घेतलं आहे आपण आणि आपले गोल पाडणंही झाले आहेत। आता हे जे बाजूचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आणि त्याचे परत आपल्याला गोल तयार करून घ्यायचे। उरलेल्या पिठाची आपल्याला परत पोळी लाटून त्याचे असेच गोल तयार करून घ्यायचे। अगोदर गोल करण्यासाठी आपण जे झाकण वापरलं होतं त्याच्यापेक्षा छोटं झाकण घ्यायचं आहे आता आणि त्याने परत गोल करून घ्यायचे। त्याने व्यवस्थित रिंग पाडून घ्यायची आहे आपल्याला, तर रिंग तयार करून घ्यायची आहे। आपलं तेलही गरम झालं आहे, हे रिंग एकदम हळू तेलामध्ये सोडायच्या आणि त्या जेव्हा हलक्या होऊन तेलावर तरंगतील तेव्हाच त्या हळू पलटायच्या आहे, तोपर्यंत त्या पलटायच्या नाही। छान ब्राऊन कलरवर तळून घ्यायच्या आहे आपल्याला ह्या रिंग। पोटॅटो रिंग्स आपण चिंचेच्या चटणीसोबत, टोमॅटो सॉससोबत खाऊ शकतो, खूप टेस्टी लागतात ह्या। अशाच प्रकारे सर्व रिंग आपल्याला तळून घ्यायचे आहे। आता आपण सर्व करू। धन्यवाद।